धरण विरोधी संघर्ष समिति पुणा ऐक्शन मोड वर यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी तालुक्यातील कॉपेशर येथे झाली आज समितीची जाहीर सभा। या सभेमध्ये हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती, विशेषतः महिलांची हजारोची संख्येने उपस्थिती। धरण विरोधी संघर्ष समिती आता आक्रमक मोडवर आलेली आहे। हे धरण होऊ द्यायचंच नाही हा चंग या समितीने बांधला आहे। महाराष्ट्र शासनाने जरी धरण बांधण्याची अधिसूचना जारी केली तरी धरण विरोधी संघर्ष समिति गप्प बसण्यास तयारच नाही। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याला या धरणाच्या पाण्यात बुडवणार काय असा सवाल धरण विरोधी संघर्ष समितीच्या नेत्यांनी उभा केलेला आहे। येत्या काळामध्ये पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिति महाराष्ट्र शासनाची डोके दुखी वाढविणार आहे। नमस्कार, आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला, सन्माननीय मुख्यमंत्र्यांना, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना ही नम्र विनंती करते की धरण प्रकल्प हे सर्व जनतेच्या फायद्यासाठी असतात आणि जर जनताच खुश असेल तर असे प्रकल्प करून काही एक फायदा नाही। मोठ्या प्रमाणात या प्रकल्पासाठी खर्च लागतो, हजारो कोटींचा निधी जातो आणि एकीकडे तुम्ही म्हणता की महाराष्ट्र शासनाची तिजोरीमध्ये खर्चनाट आहे आणि मग एवढ्या हजारो कोटीचा खर्च या धरणाच्या मागे कशाला करता हा प्रश्न इथली माय भगिणी विचारते। या माय भगिणी सगळ्या शेतामध्ये काम करणारे मजूर आहेत, शेतकरी महिला आहेत, मजूर महिला आहेत। जर शेतीच राहणार नाही तर यांचे पोट कसे भरतील, त्यांनी उदरनिर्वाह कसा करावा। हे धरण करून जर एवढे सारे कुटुंब उद्ध्वस्त होत असेल, जर इथली जनता खुश नसेल, तर मग हे धरण होता कामा नये अशी आमच्या सर्वांची सन्माननीय महाराष्ट्र शासनाला मागणी आहे। लवकरात लवकर हे धरण बंद झालं पाहिजे, ही जनतेचा आवाज आहे आणि जनतेचा आवाज अर्थातच डेमोक्रेसीला तुम्ही जर सपोर्ट करत असाल, लोकशाहीचे जर आपण सपोर्ट करत असाल, संविधानाने जर आपण चालत असाल, तर हे धरण लवकरात लवकर रद्द झालं पाहिजे। हे धरण अपरिहार्य आहे, व्यवहार्य नाही, याच्यामध्ये जनता खुश नाही, लोक खुश नाही आणि म्हणून हे धरण लवकरात लवकर हा प्रकल्प बंद झाला पाहिजे अशी मागणी या सर्व प्रकल्पग्रस्तांची आहे। आणि आज आपल्या माध्यमातून मी या शासनाला इशारा सुद्धा देऊ इच्छिते की एवढी सगळी आपल्याला नम्र विनंती करून सुद्धा जर धरण करायचं आपण ठरवलं तर त्या JCP समोर, त्या बुलडोझरच्या समोर आम्ही सर्व महिला झोपून जाऊ, परंतु हे धरण होऊ देणार नाही। जय हिंद। हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी।